सरकारी इमारतीच्या जीर्ण अवस्थेचा मुद्दा विधानसभेत विरोधकांनी उपस्थित केला. राज्यातील 101 असुरक्षित इमारती पाडण्याचं काम हाती घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. तसंच स्ट्रक्चरल दुरुस्तीसाठी 700 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. सो बेसिक क्वेश्चन इज दॅट जे आणि एक सांगपाक सोदता तुका, वी हॅड आस्क्ड ऑल्सो अबाउट लॉसेस इनकर्ड टू ह्युमन लाईव्स, प्रॉपर्टीज, डॉक्युमेंट्स, एसेट्स, इक्विपमेंट, लिकेजेस, फ्लोरिंग्स, डेव्हलपमेंट अँड क्रॅक्स फ्रॉम 2020 टील डेट. अँड दॅट्स बिकॉज सर म्हाका उत्तर जे एकू इन्सान हांव सप्लिमेंटरी तेजेर तूं सारको आन्सर दी. जे उत्तर मेळ्ळां ओन्ली 3 इन्सिडंट्स जाले म्हूण सांगता तुगे उत्तर एज पर युअर रिप्लाय. वॉट इट सेज, कोलॅप्स ऑफ स्लॅब एट कला अकॅडमी, कोलॅप्स ऑफ वॉल एट अर्बन हेल्थ सेंटर मोडगोवा, कोलॅप्स ऑफ RCC चज्जा एट ओपन कोर्टयार्ड एरिया ऑफ हॉस्पिसियो हॉस्पिटल, दीज आर दी पीपल डेट हे लिकेज बी आहे. बिकॉज वॉट अबाउट इंतू तुम्ही सोशल वेलफेअर बिल्डींगे काय दिल ना जाप, वॉट इज द स्टेटस? वॉट अबाउट सिलींग एट द युनिवर्सिटी पोल कोसडोल ते केमिस्ट्री लॅब? वॉट अबाउट सिलींग ऑफ प्रिमायसीस ने बिचोली? वॉट अबाउट मारगांव जे लिकेज जाता? सो हायकोर्ट बिल्डींगूय लिकेज जाता. आय हॅड आस्क स्पेसिफिकली. सो मुखेलमंत्री बाब, माय क्वेश्चन टू यू इज दॅट दीस इज अ व्हेरी सिरियस इशू, द डिपार्टमेंट नीड्स टू लूक एट इट. यू कॅनॉट वेक अप आफ्टर 2020. आम्ही PWD आर पार्टी जेन्ना गेल्ले, एक वी मेट दी ऑनरेबल चीफ इंजिनियर ॲट दॅट टायम, आफ्टर विच 10 डेज फ्रॉम दॅट ही इश्यूड अ सर्क्युलर. फ्रॉम 2020 चेक कर, तू डेट चेक कर. आफ्टर 2020 इफ दीज थिंग्स आर सो सिरियस, I believe, do you have the funds? If you have the funds, how will you manage it? Through GSIDC, through PWD, through whichever, yes, means. Let us not put the life of the people at risk. Ajay Vens in Gala, if he delegates at that, it's a very serious thing. Akko goyam bor, desh bor, jag bor, bor jatav. Prashna vichar. Prashna mugelao, zwahlo ki te 167 gelte orsa dille, te aant 381 zale. So, 214 building, ek orsa unsafe zale. हे बिल्डींग सेफ आहा काय कितें? आनी मुखार तुगेलो प्लॅन कितें आहा? देर आर सी, हे जे तूं MG बांदलोले, काँग्रेसीन बांदलोले, बांदलोले इतले बांदलोले, आतां तें तूं मेनटेन कर. ऑपोजिशन लिडर, ऑपोजिशन लिडर, तुवें प्रश्न कितें नेमको? प्रश्न विचार दी. हे सगळे गुणांक प्रश्न आहा. मुखेलमंत्र्यान हांकां जाप दिची, केन्ना हे बिल्डींग सेफ जातले? डू यू हॅव अ प्लॅन? डू यू हॅव द फंड? स्पीकर सर, इतके दीस सांगतालो तो हांव गुणयता म्हणून, आतां तोच गुणूंक लागलो. गुणून गुणून प्रश्न विचारपाक लागलो. म्हाका दिसता 15 दीस गुला काय खबर ना म्हाका. तेणी जो पयलो प्रश्न विचारलो, तुज्या कडेन फंड प्रोविजन केला काय कितें? स्पीकर सर, फॉर इन्फॉर्मेशन ऑफ दीस हावज, आमी 600 करोड्स ऑफ रुपीज हाज्या खातीर प्रोविजन केलां. 600 कोटी रुपया ज्यो सगळ्यो बिल्डींग रिपेर, नवीन बांदपाक, ह्या सगळ्या खातीर केल्या. तुवें जो युनिवर्सिटीचो प्रश्न विचारलो, युनिवर्सिटी इज अ ऑटोनॉमस बॉडी, युनिवर्सिटी स्वता मेंटेनन्स जो आहा तो बाय युनिवर्सिटी करतात. ओके, लागले जाल्यार आमचो टॅक्निकल सपोर्ट आनी बाकीचो सगळो घेता. हांव परतूय तुवें सांगला ती गजाल युनिवर्सिटीकूय कळयता. तुवें जो नंबर इन्क्रीज जाता म्हणून सांगलो की फाटले फावटी म्हणजे नंबर आसलो कितलो, तो 160 आनी तो आतां 247 वाडलो. 105 बिल्डींग्स वर वर्क इन एडिशनल आनी 246 बिल्डींग जाल्यो. स्पीकर सर, 381 झाले. गोवा दमण आणि दीव हे स्वतंत्र झाले 19 डिसेंबर 1961. 14 वर्सां उशीर लागलो आमकां. 15 ऑगस्ट 1947 उपरांत बिल्डींगो केन्नाच्यान बांदल्यो त्यो सांगपाक जाय मरे म्हाका, म्हणटोनी तो सांगचो पडलो ना. 14 वर्सां उशीर लागलो, 14 वर्सां उसरां आमी स्वतंत्र जाले. आनी ताज्या उपरांत ज्यो बिल्डींगो थोड्यो पोर्तुगीज रिजिमान ज्यो आसल्यो पळय न्ही, भाऊसाहेब बांदोडकरान तश्योच त्यो कंटिन्यू केल्यो. म्हणजे बऱ्यो बऱ्यो बिल्डींगो आसल्यो पळय न्ही, त्यो थोड्यो सरकारान घेतल्यो तेन्ना, आनी बऱ्योचश्यो बिल्डींगो लोकांनीय घेतल्यो थोड्योश्यो, कित्याक तितूंत हांव वचना. ताज्या उपरांत भाऊसाहेब बांदोडकरान बिल्डींग्स बांदपा खातीर सुरवात केली. तेन्ना सगळे इंजिनियर बिंजिनियर सगळे भायले येताले. ओके, तरी सुद्दां त्यो ज्यो शाळा बीन बांदलेल्यो पळय न्ही, त्यो अजूनय स्ट्रॉंग आसा. हांव मुद्दामून तुका कळपा खातीर सांगता, 1962 म्हाज्या गांवांत बांदलेली शाळा अजूनय बी तशी स्ट्रॉंग आसा, फक्त तिचे छप्पर बदल्ला. 1962 कन्स्ट्रक्शन केल्ली, आयजूय आसा तश्यो सगळ्यो आसा. म्हणजे ताज्या उपरांत जवळपास 1973 पर्यंत भाऊसाहेब बांदोडकरच्या काळांत
वेगवेगळ्या बिल्डिंग बांधल्या, नंतर त्याच्या उपरांत ताई मुख्यमंत्री झाली, त्याच्या उपरांतही बी बिल्डिंग. तुम्ही बुक रिलीज केला मरे, आमगे जो सिनियर आलेला इतले केला मग तू रिलीज केला मरे, आणि पोत उलय नका माझी जबाब दी. तुम्ही रिलीज केलो, रिलीज कोणा केलो, इतले गोइंग केलमो. अपोजिशन लीडर प्रताप सिंग राणे, अपोजिशन लीडर बसून घ्या. तुम्ही वदन नसले तो मला म्हणपा, तो सांगपा लागलो एमजीपीन काय करू ना म्हणून. तुम्ही बाहेर असले, आय आय दोतोरान सेफ केलं तरी. आय रॉंग रॉंग रॉंग, आय सेड काँग्रेसान बांधलोले, आय डिन से एमजीपी डिन डू. तू बीच घुसपाय नाका, हे घुसपाय नाका तू बीच. स्पीकर सर रॉंग, पूल पडलो बिन मरे मागेर तो. आन्सर दे स्पीकर सर, गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ताज्या उपरांत काँग्रेसीनी बिल्डिंग बांधल्यो, हांव ना म्हणना, काँग्रेसीनी बांधल्यो मरे. तू बेगीन बेगीन कितें मारता. ताज्या उपरांत मेजर कन्स्ट्रक्शन जे गोंयांत जालां पळय न्ही रे, मेजर डेव्हलपमेंट, इट इज ड्युरींग द भारतीय जनता पार्टी 2002 म्हणजे GSIDC फॉर्मेशन, गोवा स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हे कॉर्पोरेशनच कित्याक जालें, बऱ्यो बिल्डींग फास्ट स्पिडीन बिल्डींग बांदपा खातीरच हे कॉर्पोरेशन जालें. आणि त्या कॉर्पोरेशनाच्या अंतर्गत मेजर कॉम्प्लेक्सीस आणि मेजर बिल्डींग ह्यो बांधपाक घेतल्यो, त्यांना फाउंडेशन स्टोन घातले, त्यो कम्प्लिटूय झाल्यो मागीर. आणि 12 उपरांत कितल्योश्योच तुका आज ज्यो गोयात बस एल्टन, बस एल्टन सांगता, एल्टन मागीर सांग म्हाका. त्याच्या उपरांत मेजर बिल्डींग्स ज्यो आहा पळय न्ही, त्यो मनोहर पर्रीकराच्या काळात 2012 सगळ्यो बांधल्यो. एक मिनीट युरी, तू परत परत ह्या कॉम्प्लेक्साचा इश्यू काढता, ह्या कॉम्प्लेक्साचा तुका फक्त घेऊ ना, कारण असेंब्ली कॉम्प्लेक्साचा प्रश्न, असेंब्ली कॉम्प्लेक्साचा प्रश्न. आय हॅड आस्क्ड अबाउट द स्ट्रक्चर. अरे लास्ट क्वेश्चन सर, मुख्यमंत्री जबाब सर, तो रोखडो तुझा सेनापती उठता मरे रोखडो. मुख्यमंत्री गुंडायता एक प्रश्न, एक प्रश्न, एकच प्रश्न, तुम्ही 5-6 प्रश्न विचारता. स्पीकर सर, ही बिल्डिंग जी आहा पळय न्ही, ही बिल्डिंग पूर्णता सेफ असा, तिचे स्ट्रक्चरल ऑडिट बऱ्या एजन्सी कडल्यान करूनही घेतला आम्ही, आणि म्हणूनच स्पीकर सर तिका वॉटर प्रुफिंग जी आहा पळय न्ही स्ट्रक्चर. स्पीकर सर, ताजो 1 वर्सा पहिली त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट केला. स्पीकर सर, हांव परत एकदा सांगता, हे हाऊसान डिस्कस जावपाक जायना, कारण तो असेंब्लीचो इश्यू आहे. स्ट्रक्चरल स्टेबिलिटी वी कॅनॉट बी डिस्कस. तुका जाय झाला त्याची कॉपी सेपरेटली स्पीकर सर थ्रू दिवपाक.